तांत्रिक जानकारी के आधार पर हिंगनगार शहर पुलिस स्टेशन के 112 पथक ने महिला के घर वालों का कुछ घंटे में घर का पता लगाकर महिला को उसके भाई के हवाले किया है। पुलिस पथक का महिला के भाई ने आभार माना। हिंगनघाट पुलिस स्टेशन के अंतर्गत आने वाले कड़ाजना शिवार के पार्ले गोडाउन परिसर में एक महिला मानसिक रुग्ण अवस्था में घूमने की जानकारी 112 पथक को दी गई थी। पथक ने तत्काल घटनास्थल पर जाते हुए संबंधित महिला की जानकारी दी। महिला को विस्तृत जानकारी देने में मुश्किल हो रही थी। 112 पथक ने निम्न जानकारी के आधार पर तांत्रिक जानकारी देते हुए महिला के घर वालों का पता लगाते हुए मुश्किल में फंसे मानसिक रुग्ण महिला को उसके भाई के हवाले किया। महिला पिछले कुछ दिनों से घर से लापता थी। ये प्रशंसनीय कार्य पुलिस थानेदार गवनी के मार्गदर्शन में पथक प्रमुख पुलिस हवालदार प्रवीण बुधा ने, पुलिस कर्मचारी भूषण भोयर, संदीप उइके और महेंद्र गायकवाड़ ने इस कार्य को किया है। संबंधित महिला के घर वालों ने हिंगनघाट पुलिस प्रशासन का धन्यवाद किया है। सदर महिला बद्दल आम्हाला रात्री काल 9 सुमारामध्ये कॉल आला होता 112 वरती। त्यानंतर आम्ही सदर महिलाला पार्ले गोदावण इथून ताब्यात घेतलेले होते आणि त्यांना त्यांचं नावगाव विचारलं असता ते बरोबर सांगत नसल्यामुळे त्यांना आम्ही बेघर निवारण केंद्र इथे आणून दाखल केलं। त्यानंतर त्यांना विचारपूस केल्यानंतर त्यांनी अंबाझरीला राहतो असं आम्हाला सांगितलं। त्यानंतर आम्ही PI झांबरे पांढरकवडा सर यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी अंबाझरी पोलीस पाटलांचा नंबर दिला। त्यानंतर त्यांना यांचा फोटो पाठवल्यानंतर त्यांनी सांगितलं की ही महिला ही आमच्याच गावची आहे। त्यानंतर तिच्या भावाला आम्ही इथे बोलवून त्यांच्या स्वाधीन आज केलेला आहे। दवाखान्यामध्ये 20 काढासाठी आलो बायाचा, तर 2 दिवस राहिलो तिथं। तर खाण्या पिण्याचं व्यवस्था नव्हतं, पण मला दुकानातून काहीतरी बिस्किट गोड्या काही ते देन गोड्या प्यायसाठी घेऊन खा लागेल त्यांना। आभारी मानतो तो पोलिसांचा, पोलिसांचे आभारी आहे। आपण घरी चालले आहे, आपल्याला किती आनंद होत आहे? आनंद खूप आनंद वाटत आहे सर। मी आंबेझरी इजाराला राहतो, तहसील घरी पडते आम्हाला। आणि आम्हाला फोन काल रात्री 6:30 फोन आला पोलिसांची, हिंगनघाट पोलिसांची माहिती दिली पोलीस पाटलांनी आमच्या आंबेझरीवाल्यांनी। तर यांनी पोलीस आपले हिंगनघाटचे पोलीस साहेबांनी सुरक्षा ठेवले व आपल्या बहिणीला। हे माझी बहीण आहे, सगळी बहीण आहे मोठी। मी पोलिसांची आभारी मानतो। हे झरीहून निघून आली मारेगाव जातो म्हणून, आणि ते 15 दिवसात झाली ती। 15 दिवसापासून आम्ही तलाशवर होतो। आता हिंगनघाट पोलिसा साहेबांनी कने म्हणजे चांगल्या सुरक्षित ठेवल्यामुळे यांना आभारी करतो मी। हो सर, चांगल्या पद्धतीनं सुरक्षित ठेवले त्यांनी साहेबांनी, तर आम्ही इथून घेऊन चालले बा आंबेझरीला। पोलिसांचे धन्यवाद, आभारी मानतो। NBC News के लिए हिंगनघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट।